श्री दत्त कारखान्याच्या क्षारपणमुक्त जमिनीच्या पॅटर्नला पेटंट प्राप्त, गणपतराव पाटील यांची माहिती। शिरोळ तालुका राबवण्यात आलेला क्षारपणमुक्त प्रयोग यशस्वी झालाय। क्षारपणमुक्त जमीन पिकाऊ बनल्यानं शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यात उपयुक्त ठरत असलेला श्री दत्त क्षारपणमुक्त पॅटर्नला केंद्र शासनानं कॉपीराईट म्हणजेच पेटंट मान्यता प्राप्त दिली असल्याची माहिती श्री दत्त कारखान्याचे अध्यक्ष क्षारपणमुक्तीचे जनक गणपतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली। शिरोळ तालुक्यात अतिपाण्याचा व रासायनिक खतांच्या वापरामुळे किमान 25,000 एकर जमीन क्षारपण बनली आहे। गेल्या 8 वर्षापासून क्षारपण जमीन मुक्तीसाठी प्रयत्न केले। शेडशाळ बुबनाळ आलास भागातील क्षारपण जमीनधारक शेतकऱ्यांची संस्था स्थापन करून या संस्थेमार्फत क्षारपण जमीन मुक्तीचा कार्यक्रम हाती घेतला, त्यात यश आलं। श्री दत्त कारखान्याच्या वतीनं आधुनिक पद्धतीनं कृत्रिम सच्छिद्र निचरा प्रणाली बंदिस्त मुख्य पाईपलाईन करण्यात आली। या जमिनी क्षारमुक्त होऊन चांगल्या प्रकारचं उत्पादन होत आहे। प्रयोग यशस्वी झालाय। तालुक्यात अनेक गावात हा प्रकल्प राबवल्यामुळे केंद्र शासनानं कॉपीराईट म्हणजेच पेटंट अधिकार प्राप्त झालेत। गणपतराव पाटील यांनी हे सांगून ते म्हणाले की देशातील शेतकऱ्यांनी प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या नापीक जमिनी सुपीक करण्यासाठी पुढाकार घ्यावा, त्यास आमचं सर्वतोपरी सहकार्य राहील। राज्य व केंद्र शासनानं ही शेतकऱ्यांच्या जमिनी क्षारमुक्त करण्यासाठी अनुदान देऊन शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची गरज आहे। यावेळी कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील, कार्यकारी संचालक MV पाटील, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाना, सचिव अशोकराव शिंदे, जनसंपर्क अधिकारी विश्वास उर्फ दादा सुकाळे, मुंबईचे उद्योगपती मयूरभाई नाचरिया यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। दत्त कारखान्याच्या माध्यमातून 15 सालापासून शेतकऱ्यांचं उत्पादन वाढावं यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आम्ही राहिलो। आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं मार्गदर्शन दिलेलं आहे शेतकऱ्यांना, खतं दिलेली आहेत, बियाणं दिलेलं आहे, पाण्याचं नियोजन कसं करायला पाहिजे, ड्रीपची योजना दिलेली आहे। ह्या सर्व अंगानं करत असताना देखील उत्पादन वाढ होत नाही हे जेवढा समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला तेवढा आमच्या भागातल्या जमिनीमध्ये क्षार पडलेले आहेत, पाणथळपणे जमीन झालेली आहे, हे सुधारल्याशिवाय आमच्या जमिनीचं उत्पादन वाढणार नाही हे लक्षात आल्यानंतर आम्ही 15 सालापासून दत्त कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पडलेल्या जमिनी दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे, क्षारमुक्त करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि पाणी साचून राहिल्यामुळं जमिनीचं जे काही मुळांची वाढ व्हायला पाहिजे ती होत नाही म्हणून पाणी देखील काढून देण्याच्या दिशेनं प्रयत्न केलेला आहे आणि आता त्याला यश आलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांचं उत्पादन यायला लागलेलं आहे। जमीन स्वच्छ चांगली आणि खतं घातलेल्याची उपलब्ध होईल अशा पद्धतीची जमीन तयार करून दिली असल्यामुळं उत्पादन आमच्या तालुक्याचं वाढायची दृष्टी लागली आहे। आत्ता ज्या काही पडलेल्या जमिनी आहेत त्या देखील जमिनी आम्ही दुरुस्त करण्याच्या कल्पनेत आम्ही निघालोय। शेतकऱ्यांनी सहकार्य केलं तर ते देखील आमच्या लवकरात लवकर जमीन मुक्त होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न राहतील। हा दत्त पॅटर्न आता कुठकुठच्या शिरोळ तालुक्यामध्ये झालेला आहे, कर्नाटकामध्ये कर्नाटक बाउंड्रीमध्ये झालेला आहे आणि सांगली जिल्ह्यामध्ये भिलोडी गावामध्ये 300 एकरचं चालू झालेलं आहे आणि त्यानंतर कवटे एकन जे दारूच्या कवटा आपण म्हणतोय तिथले शेतकरी देखील त्या दृष्टीने त्यांचे विचार चालू आहे। कर्नाटकातले आमचे शेतकरी सभासद जिथे आहेत तिथले देखील या दृष्टीनं प्रयत्न करायची इच्छा व्यक्त करतायत। ते करण्याची भूमिका ठेवलेली आहे, लक्षात ठेवा। आम्ही त्यांना स्वच्छ सांगतोय तुमच्या जमिनी तुम्हाला सुधारायची असतील तर तुम्ही स्वतः पैसे घालून या करणं गरजेचं आहे असं आम्ही त्याला सांगतोय आणि शेतकरी त्या दृष्टीनं तयारी दाखवतात आणि आपली जमीन दुरुस्त करून घ्यायचा प्रयत्न करतात। मराठी एस न्यूज साठी शिरोळहून संदीप अडसूळ।